कंपाउंड, आता बघा बेसिकली तुम्हाला व्हॅलन्सीवरून कंपाउंड तयार करता येतो, जसं की Al3 ऑक्सिजन 2, ह्याचा कंपाउंड तयार होतो Al2O3. थांबा एकच मिनिट. त्याचा कंपाउंड तयार होतो Al2O3, ठीक आहे. पण आता जर कंपाउंड दिला तर तुम्हाला व्हॅलन्सी कळल्या पाहिजे. जसं की समजा मी कंपाउंड दिला Al2O3, तर तुम्हाला कळलं पाहिजे अॅल्युमिनियमची व्हॅलन्सी इथं आहे आणि ऑक्सिजनची व्हॅलन्सी इथं आहे. अरे कळलं का मी काय केलं ते? अरे कळलं का रे बाळांनो काय केलं? कळलं का? गुड 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 गुड, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. त्याच्यानंतर आता समजा मी असा एक कंपाऊंड दिला तुम्हाला, मॅग्नेशियम क्लोराईड. मॅग्नेशियम काही नाही म्हणजे 1 आहे. तर मला सांगा बरं मॅग्नेशियमची व्हॅलन्सी किती असणार ह्याच्यावरून सांगा बरं. 2. आणि क्लोरीनची? 1. व्हेरी गुड. मॅग्नेशियमची व्हॅलन्सी इथं असते, क्लोरीनची व्हॅलन्सी इथं उलटा असते. आता मला सांगा Na2SO4 ह्या सोडियमची व्हॅलन्सी किती सांगा बरं. हां मला वाटलंच होतं भरपूर जणांना 4 वाटणार, मला वाटलंच होतं. पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. हां आता प्राजक्ताला आलं. नीलाक्षी उलट झालं तुझं, तू ही इथल्या इथं व्हॅलन्सी घेते. अरे त्याची व्हॅलन्सी तिथंच नसते, ह्याची व्हॅलन्सी इथं असते. पण हा ना हा मल्टिप्लिकेशन फॅक्टर नाहीये बाळांनो. हा हे 4 गुणले का आपण? 4 गुणले नाही, ते सल्फेटचा भाग आहे तो. हे पूर्ण आयनच असा आहे. हे बघा हा पूर्ण आयन असा. मी तुम्हाला किती वेळ सांगितलं, आपण ब्रॅकेट काढून टाकतो जर इथं 1 असेल तर. मग आता सांगा बरं सोडियमची व्हॅलन्सी किती आहे? 1 आहे. ओके कार्तिक, नो प्रॉब्लम, रिजॉइन. सो दिस. आणि सल्फेटची याची व्हॅलन्सी किती आहे सांगा? 2. कळले ना आता? बर. त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा अल्युमिनियम. नो 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 नो, पोटॅशियम फॉस्फेट घेऊया आपण. पोटॅशियम फॉस्फेट सांगा, पोटॅशियमची व्हॅलन्सी सांगा याची. तुम्हाला अगोदर आयन माहीत असले पाहिजे. कळलं का? तुम्ही ते आयन माहीत नसल्यामुळे असं करताय. तुम्हाला ते 4 वाटलं, पण तसं नाही. तुम्हाला जर माहीत असेल की PO4 पूर्णच आहे. बघा हे एक आयन आहे, हे एक आयन आहे. 1 1 पोटॅशियमची व्हॅलन्सी इथं, फॉस्फेटची व्हॅलन्सी इथं असं असते. ठीक आहे, तर तुम्हाला लक्षात आलं. पण आता कधी कधी असं होतंय, जसं की मी म्हटलं MgO, मॅग्नेशियमची व्हॅलन्सी किती आहे सांगा बरं आता इथं. वन वाटते सर्वांना, आहे का नाही? 1 वाटते. भक्तीनं राईट सांगितलं, शांतनं करेक्ट सांगितलं, 1 वाटते. परंतु ऍक्च्युली हा कंपाऊंड कसा तयार झाला माहिती आहे का तुम्हाला? Mg2O2. आणि ह्याची काटाकाटी करून हे तयार झालंय. कळलं का? मग मॅग्नेशियमची ऍक्च्युअल व्हॅलन्सी 2 आहे, बरोबर का? येस ऑर नो, कळलं का सांगा? हाय का नाही? मग अशा वेळेस ज्यावेळेस कंपाऊंड काटाकाटी करून बनवले असतात त्यावेळेस व्हॅलन्सी सांगता येणं अवघड आहे. मग ती माहीतच असली पाहिजे. ठीक आहे, ओके. आता याच्यानंतर ह्याची एक्सरसाइज मी इथं घेऊ का तुम्ही अगोदर करता आणि मी डाऊट सांगू? सांगा बरं जरा तुमचं काय पद्धत आहे. मला एकदा मला तुमचं मला एकदा ऐकू द्या. बोला जरा. म्हणजे 2 पद्धती असतात की एक्सरसाइज पूर्ण घ्यायची एक 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 एक, आणि दुसरी पद्धत असते की विद्यार्थी स्वतः सॉल्व करतात आणि दुसऱ्या दिवशी जे जे प्रश्न आले नाहीत त्याचे मला डाऊट विचारतात. सर हे प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं सांगा, हा MCQ आला नाही, हे आलं नाही, असं. ठीक आहे, मग तुम्ही काय करा, आज तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे, तुमच्या सर्वांचं तेच मत आले. आज तुम्ही सर्वांनी सॉल्व्ह करायचं आहे. मी पाहणार बरं का उद्या, मला आठवण करून द्या. मग डाऊट, आता तुम्ही तर सहसा असे विद्यार्थी आहात की तुम्ही असे काही टाळणारे विद्यार्थी नाही, तुम्ही स्वतःच मला आठवण करून देता. म्हणजे चांगलेच विद्यार्थी आहात तुम्ही. काही जण मूर्ख पण असतात, मग त्यावेळेस आम्हाला काय करून घ्यावं लागतं त्यांच्याकडून. मग तुम्ही मला दुसऱ्या दिवशी म्हणायचं, सर आज सॉल्व्ह केले, डाऊट सांगा.
मग मी प्रश्न काढणार, मी म्हणणार पहिल्या प्रश्नामध्ये 1 2 3 4 5 6 मध्ये काही प्रॉब्लेम आहे का, मग तुम्ही म्हणणार सर हे तिसऱ्याचं उत्तर सांगा, येत नाही. ठीक आहे, बरं. आता प्रश्न सोडवताना तुम्ही काय करा, नवनीतची मदत घेऊ शकता. मी म्हणतोय मदत, है का नाही. मदतचा अर्थ काय असतो बाळांनो, की ते बघू शकता. एखादं जर उत्तर कळलं गेलं तर ते वाचून बघा, पण जशाला तसं लिहायचं नाही वहीमध्ये, है का नाही. जशाला तसं लिहायचं नाही, आपल्या भाषेत लिहायचं. फोटो पाठवायची कसं करा, पीडीएफ पाठवा, फोटो नका पाठवू. मग आता मी कसं, आजच नका, काय करायचं ते बघा. आज आधी तुम्ही सॉल्व्ह करा, पूर्ण वहीमध्ये लिहून काढायचं बरं का, एकदम व्यवस्थित क्वेश्चन, असं एकदम व्यवस्थित क्वेश्चन नंबर 1 हे बघा, एक्सरसाइज असं नाव टाकायचं, एक्सरसाइज एक्सरसाइज, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1 त्याच्यामधलं काहीतरी असेल, 1 2 एमसीक्यू असतील त्यांचे उत्तर लिहून काढा, ठीक आहे. मग शॉर्ट आन्सर असतील त्यांचे उत्तर लिहून काढा. आता मी नोट्स पाठवल्यात, त्या नोट्स मध्ये पण मेल नाही करायचा आता कधीच, मला व्हॉट्सअपच करायचं. मग त्याच्यानंतर काय करायचं आणखीन, उद्या व्हिडिओ दाखवलं तर बरं होईल का, पीडीएफ पाठवता सांगा, तुम्हाला काय सोपं जात आहे. तुमचा व्हिडिओ पण दाखवू शकता उद्या मला क्लासमध्ये. हा जरा पीडीएफ म्हणजे मी बघेल ना की बाबा कसं तुम्ही सोडवताय कसं नाही. बर, आता मी तुमच्या पुढे काय करतो, एकदा पुस्तक काढतो ते, ठीक आहे. तुमच्या 9वीचं कसे प्रश्न काय आहेत, मला तुम्हाला सवय लावा लागतील सर्व ना, असं नाही. बघा, मेजरमेंट ऑफ मॅटर, किती पान नंबर आहे बाबा त्याचा मलाच माहिती नाही. आता बघूया आपण, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट आलं. हा चला, झालं. आता इथं तुम्ही काय करणार, तुमच्या पुढे आता हे आलेलं आहे, क्वेश्चन नंबर टाकणार तुमच्या वहीमध्ये, ठीक आहे. बर, आता तुमच्या वहीमध्ये तुम्ही असा क्वेश्चन नंबर टाकणार, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1 मग त्याच्यामध्ये घेऊ एक्झाम्पल्स, क्वेश्चन नाही लिहिला तरी चालतंय. मग त्याच्यामध्ये एचं उत्तर, एक्झाम्पल्स ऑफ पॉझिटिव्ह रॅडिकल, लगेच मग 4-5 एक्झाम्पल लिहायचे, के प्लस, एन ए प्लस, जे काय असेल. बेसिक रॅडिकल, बी उत्तर, त्या बीचं उत्तर काय लिहिणार, मग काय बाबा लिहिणार, जे काय असेल. बेसिक रॅडिकल म्हणजे पॉझिटिव्ह रॅडिकल असतात. पुन्हा एकदा NH4+, पुन्हा आणखीन K+ वगैरे वगैरे. त्यानंतर कंपोझिट रॅडिकल म्हणजे कळलं असेल ना तुम्हाला, बायव्हॅलंट ऍसिडिक रॅडिकल्स. मग बायव्हॅलंट ऍसिडिक म्हणजे, ऍसिडिक म्हणजे निगेटिव्ह वाले, ऍसिडिक म्हणजे कसे असतात, निगेटिव्ह वाले. बायव्हॅलंट म्हणजे O2- वगैरे वगैरे, लक्षात आले. सल्फेट हे झाले उदाहरण, मग लक्षात आलं की मग राईट द सिम्बॉल. मग आता हे तर सोपं आहे, ह्याच्यासाठी नवनीत पाहायची काही गरज पडत नाही. फोन मध्ये प्रॉब्लेम आलाय, तुला ग्रुपमध्ये डबल कसं ऍड करायचं मला कळत नाही बेटा. डबल ऍड करा म्हणजे, म्हणजे कट काढून पुन्हा एकदा का श्रुती. हा एक्झाम मधील तो एक्सपेरिमेंट, ते पण सांगतो, काळजी करू नका, ते पण दाखवतो. साहेब दिखाएंगे रे, आज सर्व डाऊट क्लिअर होतील. आता हे राईट स्टेप्स इन डिडक्टिंग केमिकल फॉर्म्युले ऑफ द फॉलोइंग, आता ह्याच्यासाठी तुम्ही काय करायचं, राईट स्टेप्स बघा, नवनीतला रेफर करायचं. आता नवनीतला कसं रेफर करायचं ते मी सांगतो, बघा घाई करू नका, एकदम प्रॉपरली घेऊया आपण. नवनीतला कसं रेफर करायचं, बर ठीक आहे बेटा, काढून तुला, पण तेच तुझा तोच फोन नंबर ऍड करायचा आहे ना का दुसरा, कोणता फोन नंबर ऍड करायचा श्रुती. मग आता हे आपल्याकडे नवनीत आहे बघा, ठीक आहे. नवनीत, तर नवनीत मध्ये पण ते प्रश्न काढूया आपण, ठीक आहे. नवनीत मध्ये पण तोच प्रश्न काढूया आपण, कसं नवनीतचा वापर करणार बघा.
पीडीएफ, पीडीएफ मध्ये दोन पीडीएफ झालेत. घाई नको, बिलकुल घाई नको. नवनीत नॉट अवेलेबल, नवनीत घ्यावं लागेल बाळा तुम्हाला. ठीक आहे श्रुती, तुझा हा नंबर आहे का? तुम्हाला सेंड कर हा नंबर श्रुती, कुठेतरी सेंड कर, व्हॉट्सअप, व्हॉट्सअप वरती सेंड कर, मग मी ऍड करतो. तर आता क्वेश्चन नंबर बघा, नीट लक्ष द्या. नवनीतची मदत कशी घ्यायची? नवनीत तुम्हाला विकत घ्यावं लागेल बोर्डामध्ये चांगले मार्क काढायचे म्हणल्यावर, लक्षात घ्या. त्यांना मदत होतेच, पाठ करायची गरज नाही पण मदत होते. क्वेश्चन नंबर थ्री हा बघा. ठीक आहे, आता राईट द स्टेप्स इन डिडक्टिंग द केमिकल फॉर्म्युले. स्टेप्स कशा आहेत ते बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर हे बघा, नवनीत मध्ये क्वेश्चन नंबर थ्री काढूया आपण. क्वेश्चन नंबर थ्री म्हणजे आता हा नसतो बरं का, नवनीतचा क्वेश्चन नंबर थ्री वेगळा असतो बरं काय. त्यानं स्टार केलेला असते, स्टार केलेला क्वेश्चन बघायचा. राईट द स्टेप्स, हे बघा स्टार केलेले प्रश्न तुमच्या क्वेश्चन मधले आहेत, तुमच्या पेपर पुस्तकामधले त्यांनी स्टार केलेले असतात. मला पाहू द्या फक्त तो क्वेश्चन कुठे सापडतोय. एक्सप्लेन हाऊ द एलिमेंट सोडियम इज मोनोव्हॅलंट. 19 आजचा आपला लेक्चर ह्याच्यातच जाणार आहे. छोट्या छोट्या सवयी लावाव्या लागतात. बघा हा प्रश्न, हा हा जो प्रश्न आहे हा हा तुमच्या पुस्तकातला आहे म्हणून स्टार केलंय. ठीक आहे, आता आपल्याला तो क्वेश्चन नंबर थ्री शोधायचा आहे, जो की इथं किती आहे. घेऊ एक्झाम्पल्स ऑफ पॉझिटिव्ह रॅडिकल. बघा हे पहिला क्वेश्चन इथं आला बघा, परंतु ते कोणतं, सॉल्व द फॉलोइंग. सॉल्व द फॉलोइंग पण पुस्तकामधलाच आहे, हे टाईपचे आपण घेतले. कसं लिहायचं बोर्डामध्ये ते इथं पद्धत दिलेली असते, ते पाहून घ्यायचीच तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. हा हे बघा, हे प्रश्न आहे बघा. जरा नीट लक्ष द्या सर्वांनी, आता सर्वांनी नीट लक्ष द्यायचं बाळांनो. हा क्वेश्चन बघा, हा राईट द नेम्स ऑफ फॉलोइंग कंपाऊंड अँड डिड्यूस देअर मॉलिक्युलर मासेस. बघा दिसला का हा. राईट द स्टेप्स इन डिडक्टिंग द केमिकल फॉर्म्युला ऑफ द फॉलोइंग. नियरली सिमिलर असते ते, कसं आहे थोडं प्रश्न त्यांनी थोडस बदलतात वर्डिंग, मग थोडी वर्डिंग बदललेली आहे. तर बघा आता ते बघायचं आपल्याला की कसं त्याचा यूज करून घ्यायचा आहे. बघा हे असं असतंय, तर त्यांनी असं कसं काय दिलं जरा मला पाहू दे, थोडस थांबा. त्यांचा प्रश्न इथं आला ना क्वेश्चन 99 पेज नंबरवर. राईट द नेम्स ऑफ फॉलोइंग कंपाऊंड अँड डिड्यूस, अरे मॉलिक्युलर मासेस, सॉरी सॉरी सॉरी, हे नाही, आपल्याला केमिकल फॉर्म्युले डिड्यूस करायचे. दिस इज नॉट द क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 14 आहे का? माझे पहिले तू काढली, व्हेरी गुड, थँक्स फॉर द हेल्प. क्वेश्चन नंबर 14 हा बघा, क्वेश्चन नंबर 13 आहे बेटा. राईट द स्टेप्स टू डिड्यूस केमिकल फॉर्म्युले. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 13 आहे बघा हे. ठीक आहे, तर तुम्हाला मी तर शिकवलंय, परंतु मी कसं शिकवलंय, क्रक्स शॉर्टकट, पण तुम्हाला लिहायचंय कसं, कशामध्ये, बोर्डामध्ये कसं लिहायचं. बघा राईट द स्टेप्स टू डिड्यूस द केमिकल फॉर्म्युले. बघा बरं हा प्रश्न सापडला का, राईट द स्टेप्स टू डिड्यूस द केमिकल फॉर्म्युले. हा नवनीत मध्ये प्रश्न सापडला. बोर्डात कसं लिहायचं, उत्तर तर तुम्हाला येतात, एमसीक्यू पण तुम्ही सोडू शकता, पण बोर्ड पण गरजेचं आहे का नाही दहावीसाठी. मग आता सोडियम सल्फेट, मी हे सर्व सांगितलंय काय, मी कसं सांगितलंय, अरे काय नाही, सोडियम घ्या, सल्फेट घ्या, सोडियमच्या पुढे व्हॅलन्सी लिहा, सल्फेटच्या पुढे व्हॅलन्सी लिहा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, सोडियम
सल्फेट इत टू लिहा इत टू लिहा टू टू कैंसल होते सॉरी सॉरी सोडियम चवरे वन वैलेंसी ठीक है वन वैलेंसी मग इत टू यार इत वन यार मग काटाकाटी होत नहीं मग तुम क्वेश्चन फॉर्मुला है तो एन ए टू एसओ फोर है क्या नहीं मैं संगित पन आता बोर्ड कस लिया बोर्ड कस लिया बगा लगे का नहीं कि थेरी पेपर मध्ये कसं लिहायचं आता आपण थेरी पेपर घेणार आहोत तर ते इथं मदत होते तुम्हाला जशाला तसं पाठ करायचं नाही हो थोडंसं वेगळं लिहायचं आपला एखादा शब्द वेगळा टाकायचा सोडियम सल्फेटचा आपल्याला फॉर्म्युला काढायचा हा डिड्यूस करायचा मग काय लिहायचं तुम्ही द फॉर्म्युला इज ऑप्टेंड ऍज फॉलो किंवा वी कॅन ऑप्टेंड द फॉर्म्युला ऍज फॉलोज अरे कळलं का रे वाक्य कसं वेगळं घेतलं कळलं का मी जशाला तसं छापायचं नसतं नवनीत जशाला तसं छापलं का मग ते बोर्डामध्ये म्हणतात की ह्यानं कॉपी केली वेगळ्या पद्धतीत मग इथं काय लिहायचं हे लिहिणं गेलं तरी जमतं हे वाक्यच लिहायचं नाही सरळ हे बघा सिम्बॉल व्हॅलन्सी त्यांनी अशी लिहिल्यानं आपण अशी लिहायची तसे एका खाली एक लिहा त्यांनी असं लिहिलंय का नाही तुम्ही असं नका लिहू याने एसओ फोर याच्या पुढे लिहा व्हॅलन्सी वन याच्या पुढे लिहा टू राईट आणि मग आता काय लिहायचं क्रॉस मल्टीप्लाय द व्हॅलन्सीज एक वेगळी स्टेप आपण इथंच करत होतोय का नाही असं एक नवीन स्टेप लिहायची अशी ही अशी ठीक आहे द केमिकल फॉर्म्युला ऑफ द सोडियम सल्फेट इज झालं म्हणजे एवढंच असतंय शब्द लिहायचे असतात कळलं का लिहिण्याची पद्धत कळली का रे सर्वांना एखादा शब्द आपल्या मनानं थोडं उलट्याचं सुलट हे मात्र नक्की करायचं जशाला तसं छापाछापी नाही करायची बरं आजचं लेक्चर युट्यूबवर सेंड करतो ठीक आहे मग कळलं ह्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचंय म्हणजे मी तुम्हाला सांगत आहे की नवनीतच्या मदतीने तुम्ही एक्सरसाइज कशी सॉल्व्ह करायची आहे मी नोट्स मध्ये पण लक्षात घ्या वर्ड फाईल जी दिली आहे ना तुम्हाला त्या वर्ड फाईल मध्ये पण बरेच क्वेश्चन सॉल्व्ह केलेले असतात माहित असू द्या तुम्हाला आता टाइम कमी राहिलाय तर ते लगेच रिजॉईन करायचं बरं का लेक्चर माहित असलं पाहिजे तुम्हाला तर बघा आता याच्यामध्ये बघा राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड एक्सप्लेन युअर आन्सर्स हे असतात क्वेश्चन अवघड हे कळत नाहीत कधी कधी है का नाही तुम्हाला मग हे नवनीत मधून बघा आणि मला उद्या विचारा कळना गेल्यावर मी ते सांगतो काही काळजी करू नका एक्सप्लेन हाऊ द एलिमेंट सोडियम इज मोनोव्हॅलंट ठीक आहे आता मी तुम्हाला वर्ड फाईल काढून एकदा दाखवतो त्याच्यामध्ये काय काय सापडते बघा तुम्ही मला माझं तर मत आहे की फक्त नवनीत रेफर केलं तरी चालतंय बघा उग हजार गोष्टी नको टाईप्ड नोट्स कुठे आहेत तुमच्या तर मेजरमेंट ऑफ मॅटर ह्याच्यात बघा काय काय सापडेल तुम्हाला आता हे तर एकदम प्रॉपरली असे नोट्स असतात बरं काय नोट्स वाचलं तरी भरपूर आहे बघा हे बघा एक्सपेरिमेंट हे बघा हे एक्सपेरिमेंट जे होता ना तुमचा कळलं का तुम्ही म्हणत होते ना एक्सपेरिमेंट विषयी सांगा तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास स्टेटमेंट एक्सपेरिमेंटल प्रूफ हे टेक द सोल्युशन कॅल्शियम क्लोराईड आपला काय होता कॅल्शियम क्लोराईड नाही काय होतं बाबा आपलं कॅल्शियम ऑक्साईड होतं ना कुठे गेलं मग ते कॅल्शियम ऑक्साईडचं एक्सपेरिमेंट मला बघू द्या आणि आपल्याला हे एक्सपेरिमेंट घ्यायचे आहेत बरं का मी तुम्हाला